नमस्कार. अकस्मात मराठी हॉरर स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अद्भुत, अलौकिक आणि रहस्यमय अशी कथा घेऊन आली आहे. आजच्या कथेतील अनुभव सुमित दुबे यांनी शेअर केलेला आहे. कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. ऑक्टोबर 2008 मध्ये मला आलेला हा एक भयानक अनुभव आहे. त्यावेळी मी 22 वर्षांचा होतो आणि मुंबईमध्ये राहत होतो. माझ्या एका शालेय मित्राने मला त्याच्यासोबत त्याच्या मूळ गावी जालोर राजस्थानला येण्यास सांगितले, कारण त्यावेळी सगळीकडे नवरात्री साजरी होत होती. तरुण वय असल्यामुळे मलासुद्धा नवीन ठिकाणे एक्सप्लोअर करायची आवड होती, म्हणून मी कुठलाही विचार न करता तिथे जाण्यास तयार झालो. बॉम्बे ते माउंट अबू आणि नंतर जालोर असा 20 पेक्षा अधिक तासांचा त्रासदायक बस प्रवास केल्यानंतर आम्ही जालोर तालुक्यातील एका गावात पोहोचलो. त्याचं नाव मला आत्ता आठवत नाही, पण ते राजस्थानमधलं एखादं लहानसं गाव होतं. माझ्या मित्राला त्याच गावातल्या एका लहानशा घरात देवी पूजा करायची होती. दुपारी 4 च्या सुमारास आम्ही घरी पोहोचलो. मला त्या पूजेमध्ये अजिबात रस नव्हता. माझ्या मित्राने मला सांगितले की त्या घरातील स्त्रीला देवीचा आशीर्वाद आहे आणि नवरात्रीनंतर सूर्यास्ताच्या वेळी त्या बाईच्या अंगात देवी येते आणि तिला भेट देणाऱ्या प्रत्येकाला ती आशीर्वाद देते आणि ती भक्तांच्या समस्या सोडवण्यासाठी देखील ओळखली जाते. मित्राने सांगितल्याप्रमाणे हे सगळं घडताना मी पाहिलं होतं. सगळं आटोपलं तोपर्यंत रात्रीचे 10 वाजले होते. मला काही महत्त्वाच्या कामामुळे दुसऱ्या दिवशी मुंबईला पोहोचायचे होते. मित्राने मला आजची रात्र इथेच थांबण्याचा सल्ला दिला, पण मला ते शक्य नव्हते. त्याऐवजी मी त्याला इथून लगेच निघालो तर आपल्याला वेळेत मुंबईला पोहोचता येईल असे सांगितले. आम्हाला त्या ठिकाणाहून 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या माउंट अबू रेल्वे स्टेशनला पोहोचायचे होते. ते एक निर्जन गाव होते आणि रात्रीच्या वेळी तिथून कुठल्याही प्रकारची वाहतूक मिळणे जवळपास अशक्य होते. थोडा प्रयत्न केल्यावर आम्हाला एक व्यक्ती भेटला, ज्याने आम्हाला माउंट अबू रेल्वे स्टेशनला सोडवायला थोडे स्वारस्य दाखवले, कारण मी त्याला माउंट अबूला नेण्यासाठी दुहेरी शुल्क देऊ गेले आणि शेवटी तो तयार झाला. त्याने आम्हाला सांगितले की तो सुमारे 30 मिनिटात परत येईल आणि मग तिथून आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करू. दरम्यान तिथल्याच काही गावकऱ्यांनी आम्हाला रात्रीच्या वेळी प्रवास न करण्यास सांगितले, कारण तो संपूर्ण परिसर अलौकिक शक्तींनी बाधित असल्याचे मानले जात होते आणि त्यांच्यापैकी अनेकांनी वैयक्तिकरित्या तसा अनुभव घेतला होता. बेटा, इस वक्त जाना ठीक नहीं है, यहाँ पे बहुत कुछ अजीब होता है, तुम लोगों को यहाँ के बारे में कुछ पता नहीं है, मत जाओ, ते आम्हाला विनंती करत होते. पण मी माझे मन बनवले होते आणि ते जे काही बोलत होते त्याकडे दुर्लक्ष केले. ड्रायव्हरला जाऊन आता 30 मिनिटांऐवजी 90 मिनिटे झाली होती, पण उशिरा का होईना त्याची निळ्या रंगाची जीप घेऊन शेवटी तो आला. आता आम्ही निघालो होतो. रात्रीचे 12 वाजून गेले होते. माझा मित्र जीपच्या मागच्या सीटवर गेला आणि मी ड्रायव्हरच्या शेजारी बसून गप्पा मारत असताना तो झोपी गेला. रस्त्याच्या आजूबाजूला पूर्ण अंधार होता. फक्त जीपचा हेडलाईटचा प्रकाश तेवढा होता. रस्त्याची स्थिती खूपच खराब होती. 15-20 किलोमीटर अंतरावर एक पॅच होता ज्यामध्ये बरेच खड्डे होते. तिथून जाताना जीपचा वेग कमी करावा लागत होता. आम्ही तो पॅच ओलांडत असताना अचानक मला कोणीतरी माझ्या कानात आये आये म्हणून कुसपुसताना अगदी स्पष्टपणे ऐकू आले आणि पुढच्या क्षणी मला जीपमध्ये कोणीतरी बसून हसत असल्याचा आणि त्यानंतर अचानक जोरात हसण्याचा आवाज आला.
मी पटकन मागची सीट तपासली, जिथे माझा मित्र गाढ झोपेत होता. पुढच्या क्षणी मी प्रश्नार्थक चिन्हने ड्रायव्हरकडे पाहिलं की त्यानेही ते ऐकलंय का. तर तो सुद्धा त्याच कारणामुळे माझ्याकडे बघत होता. आता आम्ही दोघे घाबरलो होतो. त्याने जोरात एक्सिलेटर दाबला. आता जीप 90 किलोमीटर वेगाने धावत होती. ड्रायव्हर स्वतःला शिव्याशाप देत होता की त्या ठिकाणची भीषणता माहीत असूनही आम्हाला सोडायला तो तयार झाला. तो हसण्याचा आवाज आता प्रत्येक सेकंदाला वाढत जात होता, तसे आम्ही अधिक घाबरत होतो. काय घडत आहे हे जाणून घेण्यासाठी मी जीपमध्ये आणि बाहेर इकडे तिकडे पाहत होतो. तेवढ्यात ड्रायव्हर अचानक ओरडला आणि मला मागे वळून पाहू नका असे म्हणाला, कारण त्याने सांगितले की कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आहे. जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवणे आता आम्हाला कठीण जात होते. दोघांना दरदरून घाम फुटला होता. घामाने पूर्ण अंग भिजले होते. तशाही अवस्थेत आम्ही पुढे जातच होतो की अचानक आम्हाला हेडलाईटच्या प्रकाशातून कोणीतरी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसले. आमची जीप त्याच्याजवळ येत असताना तो रस्त्याच्या मधोमध येऊन उभा राहिला. हे काहीतरी वेगळेच असल्याचे आमच्या दोघांच्याही लक्षात येत होते. तो माणूस आणि जीपमध्ये 10 फूट अंतर बाकी होते आणि तेवढ्यात अचानक तो गायब झाला. आम्ही दोघे इतके घाबरलो होतो की भीतीमुळे एकही शब्द उच्चारत नव्हतो. माउंट अबूला पोहोचेपर्यंत ड्रायव्हर त्याच वेगाने गाडी चालवत राहिला आणि कसेबसे आम्ही माउंट अबूला पोहोचलो. हा प्रसंग आठवला की अजूनही अंगावर शहारा येतो. ती भयानक रात्र मी कधीच विसरू शकत नाही. तर मित्रांनो, आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.